काल महाशिवरात्रीच्या निमित्ताने पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी कुकडेश्वर या ठिकाणी महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी कुकडेश्वर जतन व दुरुस्तीसाठी 2,87,00,000 रुपयांच्या कामाचे भूमिपूजन केले. यावेळी कुकडेश्वर परिसरामध्ये या कामाचे लावण्यात आलेल्या फ्लेक्सचा विषय हा चर्चेचा विषय ठरला होता. या फ्लेक्समध्ये जुन्नर तालुक्यातील जवळपास सर्वच पक्षांच्या सर्वच पुढाऱ्यांची नावे होती. परंतु कारखान्याच्या माध्यमातून कुकडेश्वरच्या जतन व संवर्धनासाठी त्या काळी तब्बल 80,00,000 निधी देऊन मंदिराची पुनर्बांधणी करणाऱ्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे नाव मात्र या फ्लेक्समधून जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचे दिसून आले. मंदिर कामाशी कोणताही संबंध नसलेल्या पुढाऱ्यांची नावे मात्र या फ्लेक्समध्ये टाकण्यात आलेली होती. विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर हे विधानसभेसाठी तीव्र इच्छुक आहेत. त्यांचा आतापासूनच प्रचार देखील सुरू झालेला असून त्यांना प्रतिसाद देखील चांगला मिळतोय. यातूनच चेअरमन सत्यशील शेरकर यांचे नाव फ्लेक्समधून वगळले असल्याची चर्चा आहे. दरम्यान विधानसभेला अजून बराचसा कालावधी शिल्लक असून देखील आतापासूनच खुर्चीच्या मुहापोटी एकमेकांना डावलणे सुरू झाले आहे. आता जर असे असेल तर प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी काय होईल याचा विचारच न केलेला बरा. जुन्नर टाइम्स, कुकडेश्वर, तालुका जुन्नर.